नमस्कार, प्रेसिलास किचन मराठीमध्ये तुमचं मी एकदा पुन्हा मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत छोले, छोल्याची भाजी. एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने आणि सग तुम्हाला आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता साहित्य पाहूया. तर साहित्यामध्ये हे तीन कांदे आहेत जे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. एकदम अशी फाईन पेस्ट नाही बनवली आहे, थोडीशी जाडसर ठेवलं आहे. ह्या कांद्यामध्ये जेव्हा मिक्सरमध्ये लावला तेव्हा एक आल्याचा तुकडा, आणखी एक मिरची, हा दोन टोमॅटो आहे जे मी किसणीवर किसून घेतले. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा पिसू शकता. मग लाल तिखट, जिरं, छोले मसाला, तेजपत्ता, दालचिनीची साल, आणखीन लवंग आणि एक वेलदोडा म्हणजे वेलची मोठीवाली, हळद, चवीनुसार मीठ, आणखीन तेल. तर आता आपण प्रथम छोले उकळून घ्यायचे आहेत. हे छोले मी कमीत कमी 6 ते 7 तास भिजून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, आणखीन चहाची पावडर एका पोटलीमध्ये बांधून ह्यामध्ये टाकून द्यायची. जर तुमच्याजवळ टी बॅग असेल तर त्यात 2 टी बॅग घालून द्यायच्या, आणि जर टी बॅग नसतील तर एका सफेद कपड्यामध्ये 2 चमचे पावडर घालून त्यामध्ये त्याला सोडून द्यायचं. तर आपण ह्याला आता करून घ्यायच्या आहेत. मी 3 शिट्ट्या करणार आहेत, कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या व्हायला पाहिजेत. जरा जो छोले आहे तो जरा व्यवस्थित शिजला पाहिजे. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर मी कुकर ओपन केला आहे. आता तुम्हाला दाखवते कितपर्यंत चणा शिजला आहे. थोडं गरम आहे बघा. अशा पद्धतीने हे उकळून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये जी मोठी आहे ती आपण काढून घेऊ. आपण ह्यामध्ये कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचंय. त्यानंतर खडे मसाले थोडस गरम तेलामध्ये परतायचे. नंतर कांदा घालून द्यायचा. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा ब्राऊन होईपर्यंत म्हणजे लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे, परतत राहायचं आहे. कांदा परतत राहायचा आहे, हात थांबवायचा नाही आहे आपल्याला, नाही तर कांदा करपून जाईल. हे जरा जास्त हाताचं काम आहे. आपल्याला कसा कांदा एकदम व्यवस्थित परतून घेतला पाहिजे, तरच त्या छोलेला एकदम अशी यमी यमी टेस्ट येईल. कांद्यामध्ये तुम्हाला मगाशी साहित्यामध्ये सांगितलं होतं की आलं आणि मिरची मी कांद्यामध्ये पेस्ट करून घेतली. जर तुमच्या जवळ आले आणि मिरचीची पेस्ट असेल ती सुद्धा ह्या स्टेजला तुम्ही घालू शकता. आता आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे, अजून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. आता ह्या स्टेजला मी ह्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. अजून थोडा वेळ आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे कारण कांदा
अजून थोडा लाल व्हायचा बाकी होता, त्यासाठी आपण अजून थोडा वेळ ह्याला परतून घ्यायचं आहे. आता आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे तयार. ह्यामध्ये आता आपण टोमॅटो जो किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला जेमतेम 5 मिनिटं तरी परतून घ्यायचा आहे, कारण टोमॅटो सुद्धा आपला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. छान पैकी आपला टोमॅटो आणि कांदा एकदम मस्त असा छान पैकी सुगंधाचा सुटलेला आहे. आता आपला टोमॅटो वगैरे सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या स्टेजला मसाले घालून घ्यायचे आहे. धनेपूर मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते, तर 1 चमचा धनेपूड ऍड करायची आपल्याला. त्यानंतर हा छोले मसाला, आपण जेव्हा छोले मसाला करतो आणि जेव्हा छोले मसाला आपण पॅकेट मधला वापरतो, त्यामध्ये त्या छोले मसाल्यामध्ये पॉमेग्रॅनेट सीड्स असणं गरजेचं आहे, तिथे लिहिलेलं असतं ते गरजेचं आहे त्या मसाल्यामध्ये. त्यामध्ये आपण हे थोडंसं जरा असं परतून घेतलं होतं, छोले घालून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम छान असा कलर ही कलर सुद्धा आलेला आहे मसाल्याला आपल्या. आता आपण ह्यामध्ये हे छोले आहेत उकडले ते घालून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून घेतलंय. आता ह्यामध्ये आपण जेव्हा छोले उकडले होते तेव्हा जे पाणी होतं ते टाकून द्यायचं नाही, ह्याच्यामध्येच ॲड करायचे आहे. कारण ह्यामध्ये आपण चहा पावड्याची जी पोटली घातली होती ती त्याचसाठी की जी पाण्यामध्ये जो टेस्ट उतरतो चहाचा तो खूप गरजेचा असतो. हे सगळं पाणी 1.5 बाउल पाणी होता आणि छोले उकडताना सुद्धा कमीच पाणी घालून छोले उकडून घ्यायचे, म्हणजे कसं पाणी जास्त होत नाही त्यामध्ये आणि ते पाणी मग आपल्याला टाकायची गरजही लागत नाही म्हणून. आता आपल्याला ह्याला 5 मिनिटं झाकण लावून शिजू द्यायचं आहे त्याच्या अगोदर. चवीनुसार मीठ, कारण उकडताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला परत मीठ घालायचं आहे. झाकण लावून ठेवायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे, कारण आपले छोले उकडलेले आहेत, मसालासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे, तरीसुद्धा आपल्याला आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करतो म्हणून हे 5 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आत्ता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. बरोबर 5 मिनिटानंतर मी चेक करते आणि तुम्ही पाहू शकता त्यात तेलसुद्धा एकदम सेपरेट झालेलं आहे, मस्तपैकी करी टाईप वरती आलेलं आहे. तर आपले आता छोले एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आहे. तर इथे आपले मस्तपैकी छोले तयार झालेले आहेत. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा घरी नक्कीच ट्राय करा. आणि जर बनवली आणि जर तुम्हाला ती बनवल्यानंतर आवडली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ती कशी झाली आहे.
आली हो। जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला मग आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।